अकोट मतदारसंघातील ग्राम मनबदा येथील काही ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार. ग्राम मनबदा येथे वार्ड क्रमांक 2 मधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून त्यांच्या मते आमच्या समस्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने सोडविलेल्या नसल्याने दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी बहिष्कार टाकण्यात आला. आजपर्यंत वेळोवेळी निवडणुका आल्यावर लोकप्रतिनिधींनी केवळ कोरड्या आश्वासनाच्या पलीकडे काहीच दिले नाही. आश्वासन देऊन एकदा निवडून आल्यानंतर गावामध्ये येऊन सुद्धा पाहत नाही. परिणामी आमच्या समस्या आमच्या पाठीला पुंजल्यागत वर्षानुवर्षे जसेच्या तसेच आहेत. वार्ड क्रमांक 2 मधील समस्या मग ती रस्त्याची असेल, नाल्यांची असेल, गावातील सांडपाणी घरामध्ये घुसणे, दूषित पिण्याचे पाणी असेल, हे जैसे थे आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीखाली मोठा दूषित पाण्याचा साठा झालेला आहे. यामुळे वाल मधून लगेच ते पाणी पाईपलाईन मध्ये शिरते व तेच पाणी नळाद्वारे पिण्यास वापरण्यात येते. इत्यादी समस्यांचा डोंगर असून आम्ही मतदान का करावे, कोणास करावे व कशासाठी करावे इत्यादी अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. या समस्येमुळे एक प्रकारे गावकऱ्यांच्या आरोग्याशी जणू खेळल्या जात आहे की काय असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहेत. मतदान करत नाही तोपर्यंत रोड येत नाही तोपर्यंत मतदान नाही करू शकत नाही ना आम्ही. मतदान नाही केलं तरी गाड्यातच राहा लागते, नाही केलं तरी गाड्यातच राहा लागते. हा रोड का नाही होऊन राहिला मग तयार आणि पडून राहिला कल्लारा तालुक्यातील मनबदा गाव गावामधील वार्ड क्रमांक 2 या गावामध्ये भुईपुरा या गावामध्ये जो कोणी उमेदवार येते तो शुद्ध फेक आश्वासन देऊन चालला जातो की आम्ही निवडून आल्यावर हे करू ते करू, करत पण कोणीच काही करत नाही. रस्त्याचे सगळं दूषित पाणी काढून काढत नाही ना रस्ते कोणी करत नाही, प्यायला दूषित पाणी भेटते, त्यामुळे आम्ही सर्व बहिष्कार टाकून दिला आहे.